नमस्कार मानदेशी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण तुम्ही बघू शकता मस्त सुंदर असा हा केक बनवणार आहोत तर एकदम छान असा आपला केक दिसत आहे तर हा कस्टमाइज केक आहे कस्टमरने ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा एक किलोचा केक आहे तर त्यासाठी आपण त्यासा चारशे ग्रॅम प्रीमिक्स पासून हा केक आपण बनवून घेतलेला आहे होम मेड प्रीमिक्स पासून तर हा आठ इंच केक टीन मध्ये आपण बनवून घेतलेला आहे तर त्याच्या आपण तीन, तीन लेअर कट करून घेतलेले आहेत केक बेसला आपण क्रीम लावून घेऊया मधली लेअर आहे ती आपण खाली ठेवून घेतलेली आहे शुगर सिरपने आपण सोक करून घेऊया व क्रीम लावून घेऊयात तर चा हा पायनॅपल फ्लेवरचा केक आहे तर पायनॅपलचा क्रश आपण टाकून घेऊया साधारणपणे दोन चमचे व्यवस्थित पसरवून घेऊया व त्यानंतर केकची वरची लेअर आहे ती आपण उलटी ठेवून दिलेली आहे व मागाच्याच प्रमाणे शुगर सिरपनी सोप करून आपण क्रीम लावून घेऊयात साईडला आपण केकच्या अशा प्रकारे व्यवस्थित क्रीम लावून घेऊयात म्हणजे आपल्या केकचे लेअर आहेत ते एकमेकांवरती व्यवस्थित सेट होतात क्रश टाकून घेऊयात आपण व पसरवून घेऊया तर याऐवजी तुम्ही क्रीम मध्ये मिक्स करून सुद्धा क्रश टाकू शकता किंवा अशा प्रकारे सुद्धा टाकलं तरी चालेल व त्यानंतर केकची खालची लेअर आहे त्यालेली आहे शुगर सिरपच्या सहाय्याने आपण सोप करून घेऊयात व क्रीम लावून घेऊया थोड़ी अपन भरपूर क्रीम घी है तो प्रमाणे साइड में देखी अपनी क्रीम लाइन घे लेवल कर कोंबस्क्रॅपरच्या साईड आपण अशा प्रकारे डिझाईन करून घेऊयात केकच्या साईडला तर आपण व्यवस्थित केक ची फिनिशिंग करून घेऊयात व केक मध्ये केकच्या वरती आपण अशा प्रकारे प्लेट ठेवून आपण राऊंड करून घेतलेला आहे व त्यानंतर या इथं आपण बास्केट चा वापर केलेला आहे व अशा प्रकारे आपण डिझाईन बनवून घेऊयात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर अशाच प्रकारे संपूर्ण केक वरती आपण लाईन्स काढून घेऊयात तर काढून घेतलेल्या आहेत आपण लाईन तर आता आपण मध्ये फुलं काढून घेऊयात रेड कलरची तुम्ही बघू शकता सुंदर अशी हे आपली फुलं दिसत आहेत अशाच प्रकारे आपण फुलं काढून घेऊयात मधल्या साईडला देखील आपण एक फूल मोठं काढून घेऊया त्याचप्रमाणे सेम वापर पन, चा वापर करून आपण केकच्या खालच्या साइडला देखील आपण डिझाईन करून घेऊयात तर हे टूडीचं नोझल आहे सिंपल अशा प्रकारे आपण खालच्या ला डिझाईन करून घेऊयात यावरती आपण व्हाईट कलर चे शुगर बॉल्स टाकून घेऊयात यामुळे आपल्या केकला अजून अट्रॅक्टिव्ह पण येईल व त्याचप्रमाणे सिल्वर कलरचे छोटेसे शुगर बॉल आहेत ते दे देखील आपण अशा प्रकारे ला टाकून घेऊयात तर तुम्ही बघू शकता मस्त सुंदर असा हा आपला केक दिसत आहे तर हा अनिव्हर्सरी स्पेशल असा हा केक आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर व आपल्या केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे आपल्या मानदेशी किचन चॅनलवर बरेचसे केकचे व्हिडिओ किंवा केक डेकोरेशन आहे ते देखील तुम्ही बघू शकता व तुम्हाला आवडले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद